नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या मित्रांसाठी जे राज्य करते आहे, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, मेहुल चोकसी असेल, विजय मल्ल्या असेल, अशी अनेक नावं आपल्याला त्याच्यामध्ये मोजता येईल। अशा लोकांनी लाखो हजारो कोटी रुपये या देशाच्या जनतेचे घेऊन पळालेत, त्यांना सपोर्ट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार, भाजपचं सरकार देशामध्ये करते आहे, आणि त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उचलतात आहेत। लोकसभेतही त्यांना बोलू दिलं जात नाही, रस्त्यावर बोलायला गेले तर तिथेही बंधनं आणतात, आणि या बंधनाच्या माध्यमातून खोटी तक्रार गुजरातमध्ये सुरतमध्ये टाकून काल माननीय जिल्हा न्यायाचा एक निर्णय घेऊन आज राहुल गांधींचा लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे। लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे ठरवून करत आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचं पाप करते आहे, आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरची ही लढाई उभी करू। कारण की ज्याप्रमाणे इंग्रज वागत होते त्यांच्या विरोधात, त्यांच्या अत्याचाराच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला फाशीची सजा दिली जात होती, त्याला मारलं जात होतं, गोळ्या झाडल्या जात होत्या, आणि म्हणून या लोकशाहीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणाला ईडी लावायचं, कोणाला सीबीआय लावायचं आणि त्याला दबावात ठेवायचं। पण राहुल गांधींनी सांगितलं तुम्ही कुठेही टाका, मी तुमच्या विरोधात जे काही पाप देशातलं, रिझर्व्ह बँक लुटून टाकली तुम्ही लोकांनी, देशाची तिजोरी लुटली, आणि म्हणून मी तुमच्या विरोधात बोलेल, अशी भूमिका सातत्यानं मांडणारे राहुल गांधींना आज त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलं, याचा आम्ही निषेध करतो, आणि भारतीय जनता पार्टीच्या कृतीचा आणि नरेंद्र मोदीच्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो। डिस्क्वालिफिकेशन पे क्या कहेंगे हिंदी में राहुल गांधी जी के जिस तरह से डिस्क्वालिफिकेशन किया गया उसका हम निषेध करते हैं। पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली। काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल त्यांनाही अशाच पद्धतीनं खासदार पदावरून त्यांना काढून टाकण्यात आलं, खासदारकी त्यांची रद्द करण्यात आली, आणि आज राष्ट्रीय नेते राहुल गांधींच्या बाबतीमध्ये तशा प्रकारचा निर्णय दिला। वास्तविक मतमतांतर असू शकतं, वैचारिक भूमिका वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळी असू शकते, परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत असं काही कुणाचं सभा खासदारकी पद घालवल्याचं आपल्याला तरी काय, मला तरी काय आठवत नाही, आणि हे संविधानामध्ये बसत नाही, हे लोकशाहीमध्ये बसत नाही। वास्तविक प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा असला पाहिजे, तो कायद्यानी, घटनेनी, संविधानाने त्यांना दिलेला आहे, आणि असं असताना आज ज्या प्रकारचा निर्णय पार्लमेंटनी घेतलेला आहे, लोकसभेने घेतलेला आहे, तो निर्णय अतिशय आपल्या लोकशाहीला धक्का देणार आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। हे आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या, ज्यांनी जी आपल्याला घटना दिली किंवा विचार दिले, त्या महापुरुषांनी जे काही आपल्याला सांगितलं ते कशातच त्याच्यामध्ये बसत नाही, आणि का असं घडायला लागलं आहे हे कळायला मार्ग नाही। कारण मी माझं आत्ता अंतिम आठवड्या प्रस्तावावर माझं भाषण चाललेलं होतं, आणि त्याच वेळेस ही बातमी आम्हाला कळली, म्हणून ताबडतोबच विरोधी पक्षांनी सगळ्यांनी हा मुद्दा अध्यक्षांच्या समोर उपस्थित केला आणि त्याच्यातनं वॉकआउट केलेला आहे। वास्तविक हे जनता काही बघत नाही अशातला भाग नाही, जनता हे सगळं बघते। कुणी राज्यकर्त्यांनी, आम्ही राज्यकर्ते असो किंवा ते राज्यकर्ते असो, राज्यकर्ते असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं, ही आपली देशाची परंपरा आहे, ही आजपर्यंत देशाची पद्धत आहे, परंतु त्यालाच तिलांजली देण्याचं काम या निर्णयाच्या निमित्तानं आपण पाहतोय, आणि अशा प्रकारचा हा दुसरा निर्णय आहे। वास्तविक पाठीमागं जर आपण पाहिलं तर असंच इंदिराजींच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यावेळेसचं सरकार वागलं, ते भारतातल्या जनतेला अजिबात आवडलं नाही, आणि ज्या इंदिराजींना 77 साली पराभूत केलेलं होतं आणीबाणीच्या निमित्तानं,
त्याच इंदिराजींना पुन्हा 80 साली प्रचंड बहुमत आले, पुन्हा देशाचं पंतप्रधान पदावर बसवण्याचं काम भारतातल्या जनतेने लोकशाही पद्धतीनं मतदानाच्या द्वारे केलं आणि हे आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आत्ताच्याही काळामध्ये ह्या ज्या काही घटना घडत आहेत हे सर्वसामान्य माणसांना अजिबात पटणाऱ्या नाही आहेत, अजिबात आवडणाऱ्या नाही आहेत आणि त्याच्यामुळं त्या जे काही घडलेलं आहे त्याचा पुन्हा एकदा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. राहुल गांधी यांचं सदस्यत्व लोकसभेचं रद्द केलं हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुलजींना आणखी घाबरायला लागला हे सिद्ध करणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे. त्यांनी संपूर्ण देशामध्ये पायी चालून 3,560 किलोमीटरमध्ये माणसांची मनं जोडण्याचं काम केलं, देशातली मनं जोडण्याचं काम केलं हे भारतीय जनता पक्षाला नको आहे. त्यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं आणि त्यांनी जे संबंध केंद्र सरकारचे पंतप्रधानांचे आणि अदानींचे आहेत यावर उत्तर मागितलं ते उत्तर देण्याकरता स्वतः पंतप्रधान अजिबात तयार नाही. त्यांनी जी काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागितली ती देण्यास तयार नाही. उलट त्यांनी परदेशातले जे आरोप त्यांच्यावर झाले त्याच्याकरता उत्तर देण्याकरता ते तयार होते पण उत्तर देण्याकरता त्यांना संधी दिली नाही. त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे पाहतो आहोत आपण की देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेलं हे घराणं आहे. इंदिराजींनी सुद्धा अशाच पद्धतीनं या संपूर्णपणे या व्यवस्थेला तोंड दिलं होतं परंतु त्यानंतर त्या पुन्हा एकदा 80 साली विजयी झाल्या. त्या घाबरल्या नाही. राहुलजी सुद्धा यांच्या दडपशाहीला बिलकुल घाबरणार नाही आणि ते जे सामोरं येईल त्याला सामोरं जाण्याची तयारी त्यांची आणि काँग्रेसजनांची आहे. आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा ह्या सगळ्याचा परिणाम राहुलजी या देशाचे पंतप्रधान झालेले आपल्याला दिसतील याची खात्री मला वाटते आहे. लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. सुरत कोर्टामध्ये 2018-19 निवडणूक प्रचाराच्या वेळेला राहुल गांधींनी एका प्रचारसभेत केलेलं वक्तव्य त्यावर हा मानहानी खटला झालेला होता. त्या खटल्याचा निकाल सुरत कोर्टानं दिला होता. त्यानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे पण कन्व्हिक्शनला गुन्ह्याला जे कन्व्हिक्शन झालेलं आहे त्याला अजूनपर्यंत स्थगिती न मिळाल्यामुळं आज लोकसभेनं ही कारवाई केली. पण यातला करता करवता कोण आहे हे सुरत कोर्टाचा निकाल आल्यावेळेलाच कळलं होतं. साध्या मानहानी खटल्याच्याबद्दल 2 वर्षाची शिक्षा देण्याचं कारण असं होतं की खासदारकी रद्द करण्याकरता सदस्यत्व रद्द करण्याकरता किमान 2 वर्षाची शिक्षा घोषित होणं आवश्यक असतं. ती 2 वर्षाची शिक्षा जेव्हा केली होती तेव्हा सरकारच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे याची आम्हाला कल्पना आली होती. अर्थात न्यायिक कारवाई आमची होईल, अपील वगैरे दाखल केले जातील पण ही न्यायिकच लढाई थांबणार नाही पण ही राजकीय लढाई देखील आम्ही या ठिकाणी लढू. एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींना देशाच्या अर्थव्यवस्था सांभाळण्यामध्ये देशाचे बेरोजगारीचे महागाईचे प्रश्न सोडवण्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे आणि ज्या प्रमाणात राहुल गांधींना भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून किंवा परदेशात जी लोकप्रियता मिळते ते लोक त्यांना पाचारण करतायत भारताच्या परिस्थितीबद्दल माहिती घेण्याकरता त्यामुळं कुठंतरी नरेंद्र मोदी सरकार हादरलेलं आहे आणि ही सूडभावनेने ही कारवाई केलेली आहे. त्याचं उत्तर राजकीय उत्तर आम्ही देऊ आणि त्याचबरोबर न्यायिक लढाई तर होईलच होईल.